नमस्कार, मी केतन शहा. कट केले जातात व ते एकमेकांना केबल तिथं फिरवली जाते. VIP रस्त्यावर सायकलचा ट्रॅक असेल असं आपल्याला स्मार्ट सिटीमध्ये सांगण्यात आलं होतं. अख्ख्या सोलापुरात फिरलं तर सायकलसाठीचा ट्रॅक कुठल्याही VIP रोडवर दिसत नाही किंवा कुठल्या रस्त्यावर दिसत नाही आहे. दोन उड्डाण पुलाचं काम अद्याप तसंच अवस्थेत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, जे दुहेरी जलवाहिनी आपली आहे, दुहेरी जलवाहिनीसाठी 225 कोटी रुपयाचा करार NTPC बरोबर करण्यात आला होता. आणि त्या 225 कोटी रुपयाच्या खर्चामध्ये NTPC आपल्याला ती पाईपलाईन टाकून देणार होती. अनेक वर्ष ते काम कुणी लक्ष दिला नाही, तसंच पेंडिंग राहिलं. ज्यावेळेला त्याचं कॉस्ट वाढत गेली, 225 कोटीची 225 कोटीची कॉस्ट 500 कोटी झाली, त्यावेळेला NTPC म्हटले आम्ही तुम्हाला 225 कोटी रुपये रोख देऊ किंवा आम्ही तुम्हाला महानगरपालिकेला देऊ, तुम्ही ती पाईपलाईन करून घ्या. आणि हे लालचमध्ये पडून ते पाईपलाईन स्वतः करायला घेतली. आणि ते स्वतः करताना आता 625 ते 650 कोटी रुपये खर्च करून ती 225 कोटी रुपयाची दुहेरी पाईपलाईन 650 कोटी रुपयावर जाणार आहे. आणि 650 कोटी रुपये खर्चून सुद्धा आपल्याला रोज पाणी मिळणार नाही असं सर्व अधिकारीच म्हणतात की शक्यच नाही, रोज पाणी देणं शक्यच नाही, तेवढी आपल्याकडे यंत्रणा नाही, तेवढी कॅपॅसिटी नाही. म्हणजे 600 कोटी रुपये 625 कोटी रुपये खर्च करून जर आपल्याला रोज पाणी मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. ह्याच्यासाठी आम्ही सांगितलं की हिपरगा तलावमधलं नैसर्गिक ग्रॅव्हिटीनी पाणीगिरणीला पाणी येतं, ते फिल्टर करून जर गावठण भागात दिलं तर 50-60% लोकांना शुद्ध पाणी मिळेल. कारण की हिपरगा तलावाचं पाणी हे शुद्ध आहे, केमिकल विरहित आहे. उजनीमधलं पाणी हे पिण्यालायक नाही आहे, हे बरेच जणांनी रिपोर्ट दिलेला आहे. तरीसुद्धा ते पाणी सोलापूरकरांना प्यायला मिळतं, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. एवढे श्रोते हो, नमस्कार. तात्पुरता एवढाच, पाहूया पुढील पंचनाम्यात.